सोमवारी आठवडे बाजार असताना शेतकरी बाजारात गेल्याचे पाहणे याची संधी साधून वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी शेतातील ट्रान्सफॉर्मर पूर्वसूचना न देता अचानक बंद केल्याने नेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। धुळे तालुक्यातील नेर, बदाणे, नांद्रे, खंडलाय, शिरधाणे हे बागायती गावे असून कांदा, कापूस, मका, भाजीपाला, गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे। मोठ्या प्रमाणात खर्च देखील झाला आहे। गहू, कांदा, मका काढणीला आला असून आज सुद्धा शेतकऱ्यांची अडवणूक करून हातातोंडाशी आलेला घास, लाईट बंद करून वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। त्यात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालाय। असंख्य शेतकऱ्यांसह नेरगावचे माजी सरपंच शंकरराव खलाणे, ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी बीवी सूर्यवंशी, फेज टू चे अधिकारी बीएम शेडगे यांना घेराव घालून सबस्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन केले। अशा प्रकारे अचानक वीज पुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे। दुष्काळ आहे, दुनियाभर लोक परेशान आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणजे कुठला दुष्काळ पडतो, कुठं काय पडतो, कुठं गारपीट पडते, कुठं अवकाळी पडते, परेशान होऊन गेले। फक्त मला 10 दिवसाची मुदत द्या। सरपंच सगळे मिळून आज अशी परिस्थिती अवकाळी होता, अवकाळी पावसानंतर लोकांना असंख्य प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आज ऊन वाढलेलं आहे, उन्हाचा सटका बसतोय, ते पिकाची परिस्थिती वाईट आहे, आणि जो दूषित पाऊस पडला त्या दूषित पाऊसामुळे कांदा असेल, गहू असेल याचं नुकसान झालेलं आहे। अशा वेळेस प्रशासन पंचनामा करत आहे, खासदार असतील, आमदार असतील, सगळे लोक प्रयत्न करून शेतकऱ्यांना प्रयत्न करत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये एमएसईबीचं, महावितरणचं हे जे काही परवा नेर, बदाणं, खंडला इथं बंद केलं, ते आज शिरधाणं आणि परिसरात बंद केलं, चुकीचं आहे। मी तुम्हाला विनंती करतो की त्या लोकांना तुम्ही मुदत द्या, मुदतीमध्ये भरायची, भरण्यासाठी तिथंच मीच करतील, व्यवस्था करतील, नाहीतर मग लोक काय आदत घेतील, एवढं मी तुम्हाला सांगतो। आणि ते बंद केलेल्या कुठलीही पुरुषांना बंद केलेल्या ट्रान्सफॉर्मर चालू करून द्या। सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना मुदत देतो, आणि मुदतच्या आज जर का त्यांचं भरणं नाही झालं तर मला परत डिस्कनेक्शन करावं। धन्यवाद।